युक्त काय म्हणजे बोलण्यामध्ये त्यांनी शब्द काय वापरलाय, गुलाबराव पाटील हा विषय सोडून द्या, यांच्याकरता आम्ही काय धकमारी केली असं बोलणं हे त्यांना उचित वाटते का असं मला म्हणणं आहे. आम्ही 35 वर्ष आमच्या जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रेकॉर्ड चेक केले तर आपल्या लक्षात येईल आम्ही शिवसेनेकरता काय केलंय. ग्राउंडवर जर आपण गेला तर लोक सांगतील की यांनी शिवसेना कशी वाढवलेली आहे. त्यामुळे ठीक आहे आम्ही काय केलंय आम्ही काय नाही केलं, त्यांनी जर आमच्या बाबतीमध्ये तारतम्य पाळलं तर आम्ही पण तारतम्य पाळू, ते जर आम्हाला आरे बोलते तर आम्ही कारे बोलू. तो अधिकार आमचा नाही आहे, तो अधिकार कोर कमिटीचा आहे आणि त्याच्यामध्ये ठरेल. पाटील जी आपकी रैली बीकेसी में हो रही है, आपने पूरी कोशिश की कि रैली शिवाजी पार्क सिफिर में हो, वहां पे उद्धव ठाकरे रैली कर रहे हैं, तो आप लोग लगते कि जो शिव सैनिक है वो किधर अट्रैक्शन ज्यादा होगी? जहां पर बाला साहब जी के विचार है, हमारे पास शिव तत्व नहीं है, हमारे पास बाला साहब ठाकरे जी के विचार है, उधर सोनिया गांधी के विचार है, लोग चॉइस करेंगे बाला साहब के विचार तरफ जाना है या सोनिया गांधी या शरद पवार जी के विचार के साथ में जाना है. लगातार फोटो यूज करने को लेकर के चाहे आदित्य हों उद्धव हों और आजकल नए शिवसेना में जो शामिल हुए लोग हैं वो लोग भी आप लोगों को अच्छी तरसी कर रहे हैं कि बाला साहब का फोटो निकाल करके और फिर बताएं कि आदित्य साहब को हमारे पे बोलने का कुछ ही अधिकार नहीं है. हमारा उद्धव साहब जी का अधिकार जरूर है, ये तो उनकी उम्र अभी 32 साल है, हमारा काम करने का तजुर्बा 35 साल का है, हमने जब स्टार्ट किया तो इनका जन्म भी नहीं हुआ था, इसलिए उन्होंने संभल के बोलना चाहिए, नहीं तो हमारी भी जुबान खुलेगी तो भागना पड़ेगा. तो दूसरा एक प्रश्न सरकारच्या निर्णयाशी जोडून की आता जवळपास असं सांगितलं की 57 एक निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला, त्यापैकी जवळजवळ 22 एक निर्णय तुमच्या म्हणजे शिंदे सरकार शिंदेकडे असलेल्या खात्यांकडे आहे, बाकी 37 एक भाजपकडे असलेल्या खात्यांकडे, म्हणजे अपक्ष सोडले तो आहे निर्णय घेण्याचा. अपक्षांचे काय विषय? अपक्षांचा खात्यांचे निर्णय जे आहेत भाजपकडे जास्त होत आहेत, तुमच्याकडे तरी होत आहे असं बघा. निर्णय कुठल्याही खात्याचा झाला तर सगळ्या जनतेचा त्याचा फायदा होत असतो, असं काही या पक्षाचा निर्णय घेतला म्हणून त्याच पक्षाच्या लोकांना फायदा होईल असं नाहीये, पूर्ण राज्याच्या लोकांना त्याचा फायदा होत असतो. फडणवीसांची पकड जास्त दिसते प्रशासनावर असं काही? दोघांकडून पकड आहे, आता दोन्ही पकड खेळताय तर पकड आहे. सर मंत्रिमंडळ बैठकीत आज दिवाळीच्या सणानिमित्त डाळ तेल आणि साखर वाटण्याचा 100 रुपये 100 रुपयामध्ये डाळ काय दादा क्विंटल सांगा मालूम दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सर्व जे काही रेशन दुकानात ज्यांना यापूर्वीच आपण पुरवठा देतो तर त्या सर्व नागरिकांना दीपावलीची भेट महाराष्ट्र शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. साखर तेल डाळ जे काही आपल्याला दीपावलीच्या साठी साहित्य लागतं या साहित्याचं एक किट फक्त 100 रुपयामध्ये महाराष्ट्रातील मला वाटतं की 1 कोटी आणि काही 70 लाख कुटुंब आहेत, 7 कोटी लोकांना 7 कोटी लोकांना याचा त्याच्यातनं लाभ होणार आहे आणि ही एक दीपावलीची भेट सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना मिळणार आहे. थँक्यू. आभारी आपले आपले व्यापारी चांगले अरे काम तो देखो काम देखो समझा खेल लाईव्ह मनोज जोशी साहेब.
बोलना